विस्टा फूड्स या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीकडून जिल्हा ग्रामीण रुग्णालयाला तीन कंप्युटर संच सुफूर्त करण्यात आला आहे तसेच लवकरच सुमारे पाच लाखाची अत्यावश्यक औषधेसुद्धा कंपनी सी एस आर फंडातून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन शिवसेना पनवेलचे स्थानिक नेते व कंपनीचे व्यवस्थापन सल्लागार चंद्रशेखर सोमण यांनी दिला आहे तळोजा औद्योगिक वसाहतीमधील विस्टा फूड्स या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीकडून आपले सामाजिक दायित्व राखत पनवेल उपजिल्हा रुग्णालयात मदत करण्यात येत असते कोरोना काळात सुद्धा विस्टा कंपनीच्या सीएसआर फंडातून पाच लाखांची औषधे दे रुग्णालयाला देण्यात आली तसेच शिवसेना पनवेलचे स्थानिक नेते व कंपनीचे व्यवस्थापन सल्लागार चंद्रशेखर सोमण यांच्या पुढाकाराने टिळक रोड मित्र मंडळातील सदस्यांच्या आर्थिक सहकार्यातून रुपये दोन लाखांच्या शवपेटिका फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये कार्यान्वित करण्यात तसेच सप्टेंबर महिन्यात चंद्रशेखर सोमण यांनी स्थानिक नेत्यांसह रुग्णालयाला भेट दिली असता कम्प्युटरची गरज असल्याचे रुग्णालयाकडून माहिती देण्यात आली त्यानुसार चंद्रशेखर सोमण यांच्या विस्टा फूड्स कंपनी या कंपनीमार्फत तीन कम्प्युटरची देणगी देण्यात आली यावेळी डॉक्टर मधुकर पानसाळ यांनी अत्यावश्यक औषधांची यादी व नवीन शवपेटिकांचे लेखी पत्र विस्टा कंपनी व चंद्रशेखर सोमण यांना दिला आहे त्यावर लवकरच सुमारे पाच लाखांची अत्यावश्यक औषधे सुद्धा कंपनी सीएसआर फंडातून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन चंद्रशेखर सोमण यांनी दिलं आहे या रुग्णालय अधीक्षक डॉक्टर पानसाळ डॉक्टर सकपाळ डॉ जठार कंपनीचे प्लांट हेड प्रवीण ठाकूर एच आर डिपार्टमेंटच्या इंद्रायणी आगलावे प्रथमेश पाटील आय टी डिपार्टमेंटचे अजित मिश्रा रुग्णालय कर्मचारी शिवसेना महानगर प्रमुख ऍडव्होकेट प्रथम सोमण उपमहानगर प्रमुख महेश सावंत शहर संघटक अभिजित साखरे विभाग प्रमुख आशिष पनवेलकर विभाग प्रमुख अविनाश साफल्य शाखा प्रमुख किरण पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित रुग्ण पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान चंद्रशेखर सोमण व उपस्थित मान्यवरांनी हॉस्पिटलमधील डायलिसिस केंद्र व आयसीयू केंद्राला विशेष करून भेट देऊन तेथे उपचाराधीन रुग्णांशी संपर्क साधला